बोला 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 ताई। मी सहा वर्षाची होते, आईने शिकवलेला अगोदरच मला ते बाळूमामांची आरती। मग त्यांच्या समोर म्हणायला हे लहान सहा वर्षाची म्हटल्यानंतर भीती वाटत होती, पण आई म्हटली तू म्हटलीस तरच तुला दुसऱ्या वेळी घेऊन येणार। त्यांच्या समोर म्हटले अरे छान शिकलीस की म्हणून म्हटले। एवढे त्यांच्या आशीर्वादाचे उद्गार म्हणून माझ्यासाठी हेच माझं भाग्य म्हणायचं। मामाच्या समोर कोणतं काय म्हटलं होतं ते सांग। गाणं म्हटलं म्हटलं मामासमोर कुठलं गाणं म्हटलं। कानडी म्हणा की म्हणा की म्हणा नाने कानीने तंगी पर कोडो ना भंडार कोडो पाळा पजगार की बेळगो ना आने कानीने तंगी पर कोडो ना भंडार कोडो पाळा पजगार ती बेळगो ना मळिया हुडिया दिंद नेलव सारनी माडो ना ಮಡಿಯ ಬಚ್ಚಿದ ಕುರ್ಚಿಯ ಮೇಲೆ ಗುರುವಿನ ನಿಲ್ಲಸೋಣ ಐದು ದಿನದ ಮೀಸಲ ತುಪ್ಪ ಸಮಯಕ ಸುರೋಣ ಸಮಯಕ ಸುರವಿ ಒಪ್ಪಲಿ ನಾವು ದೀಪವ ಹಚ್ಚೋಣ ನಾನೇ ಅಕ್ಕ ನೀನೇ ತಂಗಿ ಇಬ್ಬರ ಕೂಡೋಣ ಬಂಡರ ಕೂಡುವ ಬಾಳ ಪಜ್ಜಗ ಆರತಿ ಬೆಳಗೋಣ ತಡಿಯರಿ ನಾವು ಛಾಂಗಟಿಯನ್ನು ಜನ ಜನ ಭರಿಸೋಣ ಬೀರುವ ಪತ್ರಿ ಹೂವಿನ ಹಾರ ಕೊರಳಲ್ಲಿ ಹಾಕೋಣ ಮಲ್ಲಿಗೆ ಹೂವ ಮೆಲ್ಲಗೆ ನಾವು ಗುರುವಿಗೆ ಏರಿಸೋಣ ಬೀರುವ ಪತ್ರಿ ಹೂವಿನ ಹಾರ ಕೊರಳಲ್ಲಿ ಹಾಕೋಣ ನಾನೇ ಅಕ್ಕ ನೀನೇ ತಂಗಿ ಇಬ್ಬರ ಕೊಡೋಣ ಭಂಡಾರ ಕೂಡುವ ಬಾಳ ಪಜ್ಜಗ ಆರತಿ ಬೆಳಗೋಣ ಪಾದದ ಮೇಲೆ ರಂಗವರ್ಣದ ಅಕ್ಷ ತಯಾರಿಸೋಣ ಸಾಧುವರೆಗೆ ಲೋಪನ ಹಾಕಿ ಧೂಪವ ಬೀಸೋಣ ಶೃಂಗಾರದಿಂದಲಿ ಕಾಯಿ ಒಡೆದು ನೈವೇದ್ಯ ಹಿಡಿಯೋಣ ಲಿಂಗ ರೂಪಿ ಗುರುವಿನ ಒಳಗೆ ಐಕ್ಯವಾಗೋಣ ನಾನೇ ಅಕ್ಕ ನೀನೇ ತಂಗಿ ಇಬ್ಬರ ಕೂಡೋಣ ಬಂಡರ ಕೂಡುವ ಬಾಳ ಪಜ್ಜಗ ಆರತಿ ಬೆಳಗೋಣ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಬಾಳುಮಾಮ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜೈ. ಸಾಂಗಾಯ್ತು ಮಂಜೆ आम्ही लहान जन्मल्यापासूनच बाळूमामाच्या सानिध्यात आई वडिलांच्या काका काकूंच्या पुढे आमच्या नसा नसात रक्त रक्तात बाळूमामा म्हणजे हेच आमचं देव आणि सर्वस्व. दुसरा आम्हाला काही माहित नाही, फक्त बाळूमामा म्हणजे आमचे खुद्द आजोबाच असे इतकं आमची त्यांच्यावर ना निष्ठा प्रेम आणि पूरा परिवार आमचा कोणकेरी आहे ना सगळ्यांना त्यांना माहेर घर आहे ते कोणकेरींचं घर माझं माहेर म्हणून आणि आईला तर आई म्हणूनच बोलवायचे. बाकी सगळ्यांना तुमची जरा ओळख करून द्या की सगळ्यांना ओळख करून द्या तुमचं नाव सांगा किंवा एक मिनिट नाव सांगा की सगळ्यांना ओळख नाही आहे. माझं नाव अरुणा बसवप्रभू फराळे आणि मी कोणकेरींची भडगाव त्यांची मुलगी आणि आम्ही मुंबईला असतो. वडील आणि आमचे काका वीरप्पा कोणकेरी कल्लप्पा कोणकेरी आम्हाला अभिमान वाटतो की त्यांची मुलगी आणि आजांचे आमचे आजा म्हणून सांगायला अभिमान तर ही फार छोटी गोष्ट आहे. पुण्याई पूर्व जन्माची काहीतरी आमची पुण्याईमुळे त्यांचा सेवेचा लाभ आम्हाला मिळाला त्यांचं सान्निध्य मिळालं ह्याच्यापेक्षा आणखी काय मोठं भाग्य पाहिजे आपल्याला. आणि महत्वाचं म्हणजे मामांच्या समोर ज्याने गाणं म्हटलं त्यांचा आम्हाला सहवास लावला हे आम्हाला अभिमान. सहवास लावला आणि मुंबईत पण मी नेहमी आता सत्संग त्यांचा एवढा लाभतो ना आम्ही सत्संग त्याच्या रोज सान्निध्य 4 ते 5:30 आणि तिथं पण भजन म्हणते आणि ते त्यांच्या कृपेमुळेच मला ते लाभलेलं आहे. आणि आज मगापासून बघतो आणि आमचं जीवन सार्थक झालं असं वाटतं. आज मगापासून बघतोय मी मगापासून तुम्ही करताय अगदी
खरच के खरच के खरच खर योग घडून आला आणि तसं ध्यानी म्हणे नव्हतं आज हे आणि कोणी हे असं प्रत्यक्ष मुद्दाम बोलवून नाही हे मामाने बोलून आणल्यासारखं झालंय काय कुणाच्या मनात नाही काय त्यांच्या गाठीचे त्यांच्या कृपेशिवाय एक पत्ता सुद्धा खाऊ शकत नाही त्यामुळे हा योग प्रार्थना आणि असंच निरंतर त्यांची सेवा लाभावी आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा एवढीच या परमेश्वराकडे प्रार्थना आमची भगवंताची. हॅलो माझ्या बरोबर वाघापूर गावातून सचिन कांबळे आणि धर्मा हे दोघं माझ्यावर आले. त्यांनी हे सर्व कार्यक्रमच आयोजन केलं होतं. त्याप्रमाणे हा कार्यक्रम ह्या सगळ्यांच्या थोड्या मोठ्यांच्या ज्यांनी मामांबरोबर दिवस काढले मामांबरोबर सहवास केला अशा लोकांच्या बरोबर आमचा भाग्याचा दिवस म्हणायचं की ह्या लोकांबरोबर आम्हाला आज यांचं सगळ्यांचं सत्कार करण्याचा योग मिळाला. असा अमृत योग परत कधी मिळेल असं मला तरी वाटत नाही. हा खरोखर अमृत योग म्हणावा लागेल. आणि ज्या माईने मामांसमोर गाणं गायलं होतं ते गाणं आज आम्हाला ऐकायला मिळालं हे आमचं मोठं भाग्य जगाचं भाग्य. आणि ते पण त्यांच्या गावामध्ये इरप्पा सावकारांच्या गावामध्ये. आणि मी आज स्वतःला भाग्यवान समजतो की मामाच्या दरबारात एवढे सगळे मामाचे सवंगडी मला भेटले. त्याचप्रमाणे चिमाजी कामते नाही भेटलो मी, कृष्णा रंगापुरे नाही भेटलो, दुंडाप्पा कांबळे नाही भेटलो. या सगळ्यांचा मी सन्मान केलेला आहे जे मामांचे सवंगडी आहेत त्यांच्या बरोबर. तिथे आदमापुरामध्ये मामाने जेव्हा देह ठेवला ना तर आई वडील रोज बघायला आदमापूरला जायचे. आणि परत म्हणजे जरा तब्येत अशी खालीवर अपडाऊन होत होती. पण जेव्हा तिकडे देव ठेवला ते 5 वाजता सकाळी स्वप्नात आईचे आले. आणि आई तू मला जेव्हा आठवण करशील तुझ्या उशाशी मी आहे तू कधी घाबरू नकोस आणि लिंगपूजा विसरू नको असं आईला सांगितलं. तर इतकं अशा आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतला आणि असे गुरु आम्हाला लाभले हे आमचं भाग्य. म्हणजे त्याला काही शब्द कमी पडतात. जेवणामध्ये सगळ्या प्रसाद महाप्रसादामध्ये भंडारा टाकण्याचं काम सुरू आहे. पुजाऱ्या गेल्या भंडारा टाकण्यासाठी दर्शन सुरू झालं. बघा नंबर 18 नवनियुक्त कारभारी आपल्यावर आहेत भीमराव. पूर्ण नाव कसं? भीमराव जनक सत्यापा जनक. तर बघा नंबर 18 कारभारी आपल्यावर आहेत भीमराव सत्यापा जनक. हे खडकलाटचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे आमचे अगदी जवळचे पाहुणे आहेत. तर त्यांनी खूप छान सांभाळाय बघा. आणि तुमचं कौतुक बाहेरच्या लोकांच्याकडून ऐकलं आहे. तुमच्या तोंडावर बोलून दाखवतो बाहेरच्या लोकांनी मला तुमचं भरपूर कौतुक केलं आहे. फार छान तुम्ही बघा सांभाळाय आणि अशी सेवा पुढे सुरू राहू. सांग तुमच्या नावानं सांग. मित्रांनो बकऱ्यांचं दर्शन घेऊया आपण. आरती झाली नुकतीच. हिरवाखांड किती या खांडामध्ये बघले ते तरी अंदाजे सांगा की अंदाजे 180 असतील. बरं हिरवाखांड आहे मित्रांनो. इकडं हा निळाखांड हा निळाखांड आहे. 255 आहे. नाही हे किती किती म्हणतोय. चला निळा खांड आहे मित्रांनो. शेळ्यांचा खांड आहे मित्रांनो. 65 आहेत काय शेळ्या 65 शेताचा सांगतायत.
आपल्याला हे दाखवण्यासाठी सगळे मेंढके पण आलेले आहेत. आपण सगळ्यांच्या नंतर ओळख करून घेऊया. शिवम पाहायला का शिस्ते पिवळा खांड काय पिवळा खांड पिवळा खांड आहे मित्रांनो हे किती आहेत त्याच्यामध्ये पिवळा खांड हा पिवळ्या खांडात किती तर 195 बरोबर. चला मी थांबणारच आहोत. नंतर मी थांबणारच आहोत. मी थांबणारच आहोत. आधी जेवायला घ्या. चला दादा नको एवढ्या तुम्ही सेवा करता आम्ही काय नाही त्यांचं आम्ही काय आम्ही कधी पाय काय पडून घेतो त्यांचं आम्ही काय काय आहे ते पायाची धूळ आहे त्यांच्या परशुराम मुळी. कारण आता तुम्ही जो सत्कार बघितला ते सत्कार ज्यांनी केला होता ते आपल्यावर आहेत. आपण त्याची ओळख करून यशवंत शिगम मुंबई आणि ह्याच्यासाठी सहकार्य करणारे माझे मित्र दत्ताराम तरळ, त्याचप्रमाणे माझी पुतणी व माझी मुलं ह्या सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं. माझे मित्र वाघापूरकर, सचिन कांबळे, धर्मा बरकाळे ह्या सगळ्यांनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे यूट्यूबर राऊत साहेब यांनी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आले व त्यांनी आम्हाला सहकार्य केले. बाळूमामाच्या दरबारात आज आमच्या सगळ्यांचा मान सन्मान झाला. त्याबद्दल मी यूट्यूबर राऊत साहेब आणि भगवंत बाळूमामाचे आभार मानले. बोला 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 बाळूमामाच्या नावाने चांग बोला. ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತೈತೆ ಎಲ್ಲ ವಿಚಾರ.